नमस्कार मित्रांनो, दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 22 होय मी सुद्धा या पाठावर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, आईने मोहनला दुकानातून काय आणायला सांगितले? उत्तर, आईने मोहनला दुकानातून डाळ, तांदूळ व साखर आणायला सांगितले। आ, मोहनने आकडेमोड का केली? उत्तर, आईला पैशांचा हिशेब द्यायचा होता म्हणून मोहनने आकडेमोड केली। ए, मोहनला किती रुपये जास्त आले होते? उत्तर, मोहनला 50 रुपये जास्त आले होते। प्रश्न दुसरा, का ते लिहा। अ, आईने मोहनला हाक मारली। उत्तर, आईला दुकानातून काही वस्तू हव्या होत्या म्हणून तिने मोहनला हाक मारली। आ, मोहन कपाळावर आठ्या घालत घरात आला। उत्तर, खेळत असताना मोहनला आईने कामासाठी हाक मारली म्हणून तो कपाळावर आठ्या घालत घरात आला। ई, मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली। उत्तर, स्वाभिमानीपणा दाखवून आईने मैत्रिणीचा फ्रॉक घेतला नाही म्हणून मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली। ई, दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली। उत्तर, मोहनने जास्त आलेले 50 रुपये दुकानदाराला प्रामाणिकपणे परत केले म्हणून दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली। ओ, मोहनला खूप भरून आले। उत्तर, आईप्रमाणे आपणही स्वाभिमानी आणि प्रामाणिक असल्याचे मोहनने दाखवून दिले त्यामुळे त्याला खूप भरून आले। प्रश्न तिसरा, खालील वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या जोड्या लावा। अ गट, एक, पोटात बागबुक होणे। दोन, जीव भांड्यात पडणे। तीन, ढसाढसा रडणे। ब गट, अ, खूप रडणे। आ, खूप घाबरणे। ई, दिलासा मिळणे। आता योग्य जोड्या लावूया। उत्तर, एक, पोटात बागबुक होणे। खूप घाबरणे। दोन, जीव भांड्यात पडणे। दिलासा मिळणे। तीन, ढसाढसा रडणे। खूप रडणे। प्रश्न चौथा, पुढील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा। अ, आकडे मोड।
आरडा ओरडा, ई हात पाय, ई कावरा बावरा, पाठात पायात जोडे न घातलेला या शब्द समूहाबद्दल अनवाणी हा एक शब्द आला आहे. खालील शब्द वाचा आणि आणखी शब्द शोधून काढा. अ जन्म झालेले ठिकाण जन्मस्थान, आ विमान चालवणारा वैमानिक, ई कविता करणारी कवयित्री, ई शोध लावणारा संशोधक, उ देशाची सेवा करणारा देशसेवक, आणखी काही शब्द समूहाबद्दल एक शब्द. एक केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, दोन केलेले उपकार विसरणारा कृतघ्न, तीन नाटक लिहिणारा नाटककार, चार 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे पाक्षिक, पाच गायन करणारा गायक. प्रश्न 6, वाक्यातील रिकाम्या जागी खालील शब्द समूहांची योग्य रूपे वापरा. चेहरा कसनुसा करणे, नजर चुकवणे, अस्वस्थ होणे. कपबशा कपाटात ठेवताना माझ्या हातून एक कप फुटला, त्यामुळे मी टिंबटिंब झालो. टिंबटिंब मी आईकडे गेलो, तिच्याशी टिंबटिंब बोलू लागलो. अचूक उत्तर बघूया. कपबशा कपाटात ठेवताना माझ्या हातून एक कप फुटला, त्यामुळे मी अस्वस्थ झालो. चेहरा कसनुसा झाला, मी आईकडे गेलो, तिच्याशी नजर चुकवून बोलू लागलो. प्रश्न 7, दुकान या शब्दाला दार प्रत्यय लावून दुकानदार असा शब्द पाठात आलेला आहे, असे आणखी शब्द शोधून लिहा. एक मामलेदार, दोन मजेदार, तीन फौजदार, चार जमादार, पाच बहारदार, सहा ऐटदार, सात रखवालदार, आठ तहसीलदार, नऊ नोकरदार, दहा हवालदार. धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.